होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या 81 गाड्यांमधून जवळपास 16,000 गोणी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा दर 2 ते 15 रुपये आहे. बटाट्याच्या 48 गाड्यांमधून 20,000 गोणी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा दर 7 ते 15 रुपये प्रतिकिलो आहे. तर लसणाच्या 9 गाड्यांमधून जवळपास 915 गोणी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर 200 ते 350 रुपये प्रतिकिलो आहे. मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये आज 205 क्विंटल आंब्याची आवक झाली असून दर 60 ते 120 रुपये प्रतिकिलो आहे. तर 530 क्विंटल अननसाची आवक झाली असून दर 20 ते 30 रुपये प्रतिकिलो आहे. डाळिंबाची 1,173 क्विंटल आवक झाली असून दर 80 ते 150 रुपये प्रतिकिलो आहे. 1,112 क्विंटल द्राक्षाची आवक झाली असून दर 50 ते 80 रुपये. तर मोसंबीची 2,700 क्विंटल आवक झाली असून दर 25 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. तसेच सफरचंदाची 670 क्विंटल आवक झाली असून दर 70 ते 120 रुपये प्रतिकिलो आहे. व संत्र्याची 3,940 क्विंटल आवक झाली असून दर 20 ते 35 रुपये प्रतिकिलो आहे. मुंबई एपीएमसी होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 600 गाड्यांची आवक झाली आहे. मार्केटमध्ये टोमॅटो 16 ते 35 रुपये प्रतिकिलो आहे. वाटाणा 30 ते 40 रुपये प्रतिकिलो. वांगी 18 ते 26 रुपये. तर फरसबी 20 ते 25 रुपये प्रतिकिलो व गाजर 14 ते 18 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. तर मेथी कोथिंबीर पालक यासारख्या पालेभाज्यांचा दर 6 ते 10 रुपये जुडी आहे. मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केटमध्ये आज तीळ 160 ते 200 रुपये प्रतिकिलो आहे. साखर 37 ते 43 रुपये आहे. तर गुळाचा दर 47 ते 55 रुपये इतका आहे. तूप 480 ते 750 रुपये लिटर आहे. मार्केटमध्ये आज काजू 500 ते 850 रुपये, बदाम 640 ते 820 रुपये व खजूर 80 ते 160 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज तुरडाळ 90 ते 170 रुपयांवर गेली आहे. तर मुगडाळ, मसूर डाळ, उडीद या सगळ्याच डाळींच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुगडाळ 95 ते 110 रुपये, मसूर डाळ 70 ते 78 रुपये, हिरवा वाटाणा 65 ते 114 रुपये, सफेद वाटाणा 55 ते 90 रुपये. मार्केटमध्ये आज गहू 28 ते 40 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. तर ज्वारी 30 ते 70 रुपये व बाजरी 27 ते 37 रुपये किलो आहे. मार्केटमध्ये आज शेंगदाणा 90 ते 130 रुपये प्रतिकिलो आहे.